गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अतिक्रमण विभागाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप हे फर्ग्युसन कॉलेज रोडवर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला लात मारून खाद्यपदार्थ उडवून लावत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यांचा हा व्हिडिओ अतिक्रमणाविरोधी कारवाई करतानाच आहे. दरम्यान हा अधिकारी आहे की गुंड अशी संतप्त प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच सोशल मीडियावर उमटली असून याबाबत संताप व्यक्त करण्यात आलाय. अशातच आता या व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी माधव जगताप यांनी माध्यमांसमोर येत या संपूर्ण घटनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाहूया. पुणे शहरामध्ये सातत्याने अतिक्रमण विरोधी कारवाई ही मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शहरामध्ये अतिक्रमण देखील हे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर होत आहे आणि हे काढण्यासाठी सातत्याने काम हे महापालिकेच्या जवळपास 100 अतिक्रमण निरीक्षक त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात स्टाफ हा रोजच्या रोज वापरला जातो. फर्ग्युसन रस्त्यावर गेले 4 महिन्यापासून ही कारवाई सुरू आहे. काही संघटनांनी माननीय महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर ठिकाणी तातडीने कारवाई करावी असे आदेश माननीय महापालिका आयुक्तांनी दिलेले होते. वारंवार संबंधित जे अतिक्रमण करणारे आहेत त्यांना सांगून देखील त्या ठिकाणी कारवाई साठी आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळत नव्हता. वारंवार कळवून देखील त्यांच्याकडून त्यांचं जे काही साहित्य आहे ते काढून घेण्याची सुद्धा कार्यवाही त्यांच्याकडून केली जात नव्हती आणि यामुळे त्या ठिकाणी पुन्हा संघटनांनी त्या फर्ग्युसन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून त्या ठिकाणी महापालिकेचा निषेध व्यक्त केलेला होता आणि त्या अनुषंगाने ही कारवाई सुरू करण्यात आलेली होती. ज्यावेळेस ही कारवाई करण्यात आली तर त्यावेळेस आमच्याही सेवकांना मोठ्या प्रमाणात तिथून धमक्या प्राप्त झालेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने ज्या लोकांकडून अशा प्रकारचे उद्योग सुरू होते त्यांनाही सूचना देण्यात आले होते की यामध्ये कारवाईमध्ये आपण सहकार्य करावं. परंतु हे सहकार्य होत नव्हतं आणि त्या अनुषंगाने ही कारवाई पुन्हा लावण्यात आली. यामध्ये दोन भाग आहेत. एक तर पहिला जो भाग आहे की रस्त्यावरचं अतिक्रमण आणि दुसरा जो भाग आहे तो फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमधलं अतिक्रमण. आपल्याला कल्पना असेल की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण त्या ठिकाणी एखादी आग जरी लागली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि नागरिकांच्या जीवावरसुद्धा हे बेतण्याचं सांगता येत नाही. तर त्यामुळे आपण या अनुषंगाने ही कारवाई घेण्यात आलेली आहे. बांधकामनी त्यांना सातत्याने नोटीस दिल्या. जवळपास 8 ते 10 वेळा कारवाई करून देखील या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आलेला नाही आणि त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही पुन्हा कारवाईला गेलो तर आमच्या स्टाफला धमकी देण्यात आली, मला धमकी त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस टेबल काढण्याचा विषय आला तर त्यांनी टेबलला हात लावू नका आणि कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आणि तो अडथळा आणत असताना त्यामध्ये आम्हाला स्वतःला पुढे जाऊन कारण आमच्या लेबरला आज आता आजचं सुद्धा एक घटना आहे. ढोले पाटील वॉर्ड ऑफिसच्या कार्यक्षेत्रामध्ये आमचे 2 अतिक्रमण निरीक्षक त्याचप्रमाणे त्यांनाही सूचना देण्यात आली होती की यामध्ये कारवाईमध्ये आपण सहकार्य करावं. परंतु हे सहकार्य होत नव्हतं आणि त्या अनुषंगाने ही कारवाई पुन्हा लावण्यात आली. यामध्ये 2 भाग आहेत. एक तर पहिला जो भाग आहे की रस्त्यावरचं अतिक्रमण आणि दुसरा जो भाग आहे तो फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमधलं अतिक्रमण. आपल्याला कल्पना असेल की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण त्या ठिकाणी एखादी आग जरी लागली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि नागरिकांच्या जीवावरसुद्धा हे बेतण्याचं सांगता येत नाही. तर त्यामुळे आपण या अनुषंगाने ही कारवाई घेण्यात आलेली आहे. बांधकामनी त्यांना सातत्याने नोटीस दिल्या. जवळपास 8 ते 10 वेळा कारवाई करून देखील या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आलेला नाही आणि त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही पुन्हा कारवाईला गेलो तर आमच्या स्टाफला धमकी देण्यात आली, मला धमकी त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस टेबल काढण्याचा विषय आला तर त्यांनी टेबलला हात लावू नका आणि कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आणि तो अडथळा आणत असताना त्यामध्ये आम्हाला स्वतःला पुढे जाऊन कारण आमच्या लेबरला आज आता आजचं सुद्धा एक घटना आहे. ढोले पाटील वॉर्ड ऑफिसच्या कार्यक्षेत्रामध्ये आमचे 2 अतिक्रमण निरीक्षक त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षक यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे. अतिक्रमण विभागाने याबाबत आता मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई घेण्याचं सुरू केलेलं आहे आणि सर्व निरीक्षकांचे आता मला फोन आता आलेले आहेत की सर आता आम्ही
अतिशय घाबरलेलो आहोत आणि आम्हाला कारवाई करणं आता अडचणीचं आहे. तर त्यामुळे उद्या सकाळी माननीय महापालिका आयुक्तांच्याकडे किंवा आज संध्याकाळी महापालिका आयुक्तांच्याकडे सगळेजण जाऊन आम्ही याबाबतचा निषेध व्यक्त करणार आहोत आणि आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळाल्याशिवाय आम्ही कारवाई करणार नाही याबाबतचं देखील आम्ही आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. यापूर्वी माझ्या सत्वावर जवळपास 2 ते 3 वेळा हल्ले यापूर्वी झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमचं जे अतिक्रमण विभागाकडे काम करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर तर सातत्याने कारवाई केली जाते, त्यांच्यावर सातत्याने आरोप केले जातात आणि वेगवेगळ्या माध्यमातून हे आरोप करण्याचं लोकांचं आणि त्यांना दडपून त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करून घेणे अशा प्रकारचे वारंवार उद्योग हे शहरामध्ये होत असतात. परंतु याच्या बाबतीत देखील आम्ही याच गुन्हे